हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द फिनिक्स करिअर पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे राज्यसेवा दोन हजार अठरा साली झालेला जो काही सिसॅटचा सा पार्ट आहे आता त्यातला आपण आज बुद्धिमत्तेचा पार्ट पाहणार आहे तर बाळांनो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं अंकगणिताचं संपूर्ण स्पष्टीकरण बघितलं होतं तर मग ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ सुरुवातीला पाहून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि तुम्हाला वरती आय बटनमध्ये सुद्धा दिसतच असेल तर आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया तर आता आपण पहिला प्रश्न बघितला तर पहिला प्रश्न हा कशावरती आलाय तर खरे खोटेवरती पहिला प्रश्न आलाय पहा प्रश्न काय दिला होता काही मालासह तीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले चौकशीच्या वेळी फक्त एक जण खरे बोलत होता आणि इतर दोघांपैकी प्रत्येक एकजण एकदा खरे आणि एकदा खोटे बोलत होता ते म्हणाले म्हणजे इथं काय सांगितलंय या तिघांपैकी कोणतरी एकच व्यक्ती असा आहे जो की खरं बोलतोय आणि राहिलेल्या दोघांमध्ये एक वाक्य खरं असणार आहे आणि एक वाक्य काय असणार आहे खोटं असणार आहे मग आता आपल्याला बघायचंय की कोण खरं बोलतोय आणि कोण खरं आणि खोटं बोलतंय हे आपल्याला ओळखायचंय मग या प्रकारच्या प्रश्नात काय करावं लागतं आपल्याला मानून चालावं लागतं की कोणतरी एक खरं बोलणार आहे बरोबर मग आता आपण तेच करूया मग जर तुम्ही बघितलं तर तिन्ही वाक्यांमध्ये जर तुम्ही वाचलं तर तीन वाक्यांमध्ये आपल्याला सारखी एक गोष्ट दिसतीये की हा जो अनि आहे तो म्हणतोय मनूने किमती सामान गोळा केले आणि हा म्हणतोय मी किमती सामान गोळा केले म्हणजे हे दोघं तर सारखे दिसत आहेत बाकीच्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर कोणतंही वाक्य सारखं दिसणार नाही कारण यो म्हणतो हा म्हणतोय जानूने दरवाजा तोडला हा म्हणतोय अनिने दरवाजा तोडला हा म्हणतोय मनूने दरवाजा तोडला म्हणजे हे तर वाक्य वेगळं आहे मग सारखं वाक्य कोणतं आहे तर मनुने किमती सामान गोळा केले आणि मी किमती सामान गोळा केले मग मा आपण मानूया की ही दोन्हीही वाक्य काय असतील खरे असतील असं मानूया मग आता ही जर खरे असतील तर एक जण खरं झाला म्हणजे ह्या दोघांच्यातला कोणतरी एकच जण अजून खरं बोलतोय एक काय बोलतोय खोटं बोलतोय मग आता आपण दुसरं जर बघितलं तर हा मनू म्हणतोय हा आणि म्हणतोय आणि हा जानू म्हणतोय मग आता आपण मानून चालूया की हा खोटं बोलत असेल म्हणून ठीक आहे आपल्याला मानायचं आहे आपल्याला फिक्समध्ये काहीही कंडिशन्स माहीत नाहीये मग जर आपण हा मानला की जानूने दरवाजा तोडला तर हा काय म्हणतोय जानूने दरवाजा तोडलाय हा काय बोलतोय खोटं बोलतोय ठीक आहे आणि आपण मानूया की हा काय खर बोलतोय खरं बोलतोय हा काय म्हणतोय अनिने दरवाजा तोडला बघा आता जर ह्याला खोटं आणि ह्याला खरं आपण मानलं तर एक कोणतीही व्यक्ती दोन्हीही वाक्य खरं बोलते असं दिलंय मग मानलं आपण की ही दोन्हीही वाक्य खरी आहेत तर अनिने दरवाजा तोडला हा तर म्हणतोय जानूने दरवाजा तोडला म्हणजे हे वाक्य खोटं झालं हा म्हणलाय अनिने दरवाजा तोडला याच्यानुसार तर हे वाक्य पण काय झालं खोटं झालं ना कारण हा म्हणतोय मनूने तोडलेला आहे आपण मानलंय की अनिने दरवाजा तोडला असं खरं म्हणायचंय म्हणजे मनूने दरवाजा तोडला नसणार आहे हा म्हणतोय तोडला म्हणजे हे वाक्य पण खोटं झालं आता दोन व्यक्ती एकच व्यक्ती दोन्ही वाक्य खरं बोलतोय आणि राहिलेल्या व्यक्ती एक खरं एक खोटं आता ह्यातलं जर हे खोटं असेल तर हे वाक्य काय करावं लागेल आपल्याला खरं मानावं लागेल मग आपल्यानुसार ह्यांनी दिलेल्या कंडिशननुसार तर आपल्याला जुळलेलं आहे फक्त आपल्याला आता प्रश्न सोडवायचा आहे काय आहे किमती सामान कोणी गोळा केले तर आपण नीट बघितलं तर आणि काय म्हणत होता मनूने किमती सामान गोळा केले आणि मनू पण काय म्हणत होता मीच किमती सामान गोळा केले म्हणजे नक्कीच ही दोन्ही वाक्य तर खरीच आहेत मग किमती सामान कुणी गोळा केला असणार आहे मनूनं गोळा केला असणार आहे म्हणजे आपला ऑप्शन नंबर कोणता असणार आहे तिसरा असणार आहे तर आता पुढचा प्रश्न पाहूया पहा पुढचा प्रश्न सुद्धा खूप हो सोपा आहे अशा प्रकारचे प्रश्न अजिबात मिस करायचे नाहीत की निष्कर्ष काय दिला विधानांवरून निष्कर्ष ठरवायचे असे प्रश्न अजिबात मिस करायचे नाहीत सोडवायचेच पुढे काही विधाने व त्यांचा निष्कर्ष दिलेला आहे असं सांगितलंय विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्षाचा पर्याय निवडा म्हणजे कोणता निष्कर्ष योग्य असेल हे निवडायचंय आता विधान काय दिलंय तर एका शासकीय कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता घोषित करण्यास सांगितले परंतु कर्मचाऱ्या कर्मचारी संघटनेने त्याला जोरदार विरोध केला आणि एकाही कर्मचाऱ्याने त्याचे किंवा तिचे उत्पन्न घोषित केले नाही हे विधान आहे बरोबर आता याच्यावर त्यांचा पहिला निष्कर्ष काय आहे तर या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे त्यांच्या पगाराव्यतिरिक्त कोणतेही अधिकचे उत्पन्न असलेले दिसून येत नाही तर आता बाळांनो इथं फक्त आणि फक्त काय सांगितलं आहे तर त्यांनी काय केलेलं आहे विरोध केलेला आहे का नाही त्या विरोधाचं कारण कुठंतरी दिलंय का त्यांनी नाही ना दिलेलं म्हणजे हे वाक्य पण खोटं असणार आहे कारण जर या वाक्याचा संदर्भ इथं दिला नसेल चे चे आप तर आपण स्वतःचे तर्क लावायचे नाहीत विधानांमध्ये हा तर्क जुळतोय का ते बघायचं आहे आपल्याला ठीक आहे म्हणजे हे वाक्य तर खोटं आहे कारण असं कुठंही दिसत सांगितलेलं नाहीये की त्यांचं उत्पन्न इतर उत्पन्न सुद्धा असू शकतं पगारा व्यतिरिक्त दुसरा काय निष्कर्ष आहे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले उत्पन्न आधी घोषित करावे असं कर्मचाऱ्या संघटनांची इच्छा आहे आता बघा असं कुठंही दिलं नव्हतं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या विधानात असं कुठं होतं का की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं उत्पन्न आधी जे घोषित करायचं आहे असंही कुठं दिलं नव्हतं म्हणजे हे सुद्धा वाक्य नक्कीच काय असणार आहे चुकीचं असणार आहे मग दोन्हीही निष्कर्ष आपले काय आलेले आहेत चुकीचे आहेत मग आता कोणता पर्याय बघा तर चौथा पर्याय कोणताही एक किंवा दोन निष्कर्ष लागू नाही म्हणजे हा आपला काय असणार आहे ऑप्शन असणार आहे बघा विधानातलं दिलेलं वाक्य जर निष्कर्षात असेल म्हणजे त्याच्या संबंधितच वाक्य जर निष्कर्षात असेल तरच त्याला योग्य लिहायचं इथं एक सांगितलंय इथं त्याच्यासाठीची कारणं दिली असतील तर अजिबातही त्याला योग्य मानायचं नाही पहा आता पुढचा प्रश्न पाहूया पहा हा सुद्धा प्रश्न तुम्ही बघितला तर खरे खोटेवरतीच विचारलेला आहे काय विचारलाय जेव्हा शर्यतीत जिंकण्यासंबंधित चौकशी केली तेव्हा पिया दिया आणि निया यांनी पुढील विधाने केली ह्या तिघांची ही विधान आहेत जर फक्त एकच व्यक्ती नेहमी खोटे बोलते तर शर्यत कोणी जिंकली बघा ह्या तिघांमध्ये कोणतर एकच खोटं बोलतोय आता मानूया आपण बघा जर मी पहिलं वाक्य खोटं मानलं की तर हा काय पिया काय म्हणते की सेतू किंवा लालू यांपैकी एक जण शर्यत जिंकला मी जर ह्याला खोटं मानलं तर जिंकला हे खोटं असेल तर हे पण म्हणते सेतू शर्यत जिंकला मग हे पण वाक्य खोटं होईल ना मग जर मी याला खोटं मानून चाललो तर दोन व्यक्ती खोटं आहेत असं होतंय पण इथं काय सांगितलंय नेहमी एकच व्यक्ती खोटं बोलतो मग आपण आता काय करूया ही जी नेहा एक नाही ती खोटं बोलते असं मानूया की सेतू किंवा लालू यांपैकी एकाने ही शर्यत जिंकली नाही हे आहे मग हे खोटं असेल तर कुणीतरी शर्यत आहे आणि हे पिया आणि दिया या दोघी जर तुम्ही बघितल्या तर यांच्या म्हणण्यानुसार शर्यत कोणी ना कोणीतरी आहे म्हणजे ही म्हणती सेतू किंवा लालू आणि ही काय म्हणतीय फक्त सेतूने शर्यत जिंकली मग दोघांमध्ये जर आपण बघितलं तर दोघांमध्ये कॉमन काय आलंय तर सेतूने शर्यत जिंकली हे कॉमन आलंय मग आपण जर हे खोटं मानलं तर ह्या दोन्हीही व्यक्ती काय बोलतायत खरं बोलतायत आणि खरं बोलताना दोघींमध्ये सारखापणा कोणता दिसून येतोय तर सेतूने शर्यत जिंकली हा सारखापणा दिसून येतोय आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय शर्यत सॉरी प्रश्न कुठं विचारला इथं विचारला शर्यत कोणी जिंकली म्हणजे शर्यत कोणी जिंकले असणारे सेतूने जिंकले असणारे आता पुढचा प्रश्न बघितला तर पुढचा प्रश्न देखील खूप सोपा आहे रांगेतील स्थान याच्यावरती प्रश्न आला होता आणि या प्रकारचा जर प्रश्न आला की नाही तर जास्त कन्फ्युजन करून घ्यायचं नाही मी सांगतो त्या पद्धतीनं सोडवायचं एका रांगेमध्ये काय सांगितलं आहे ए डाव्या बाजूने अकरावे स्थान आहे आता आपल्याला माहिती आहे ही कोणती बाजू असते आपली डावी बाजू असते ही कोणती असते आपली बाजू उजवी बाजू असते आता ह्या डाव्या बाजूनं ए जो काय आहे तो कितव्या स्थानावरती दिला आहे अकराव्या स्थानावरती दिलाय म्हणजे हे जे काय स्थान असणार आहे ते अकरा नंबरचं स्थान असेल आणि बी उजव्या बाजूने दहाव्या स्थानावर आहे आता इथं बी आहे असं मानू हा बी उजव्या बाजूने कितव्या स्थानावरती आहे दहाव्या म्हणजे इथलं जे काय स्थान असेल ते दहावं स्थान असणार आहे बरोबर जर ए आणि बी यांनी आणि यांच्या जागांची अदलाबदल केली तर ए डाव्या बाजूने अठराव्या स्थानावर येतो म्हणजे हा ए इथून उठला आणि इथं जाऊन बसला आणि हा बी उठून इथं येऊन बसला तर हा जो काय ए होता नाही आपला तर या एबद्दल त्यांनी काय सांगितलंय तर हा या डाव्या बाजूनं बघा याच स्थानावरती जर इथं ए आला तर हा ए कितव्या स्थानावर येतोय म्हणणं आहे त्यांचं अठराव्या स्थानावरती येतोय ठीक आहे मी ह्या दोघांना गोल केलाय कारण ह्याच दोघांवरनं आपल्याला सोडवायचं आहे तर या रांगेमध्ये ए आणि बी खेरीज किती व्यक्ती आहेत म्हणजे आपल्याला एकूण तर व्यक्ती काढायचे आहेत पण त्या एकूण व्यक्तीमध्ये ए आणि बी खेरीज म्हणजे ए आणि बी नको आहेत आपल्याला त्याच्यामध्ये ठीक आहे पण आपण सुरुवातीला एकूण व्यक्ती तर काढू आता लक्षात घ्या बाळांनो इथं काहीतरी लोक लोक बसलेले आहेत म्हणजे आपण मानूया की इथं सर्व लोक काहीतरी खुर्च्यांवरती अशी बसलेले आहेत बरोबर म्हणजे बी दहाव्या स्थानावरती बसलाय म्हणजे तो दहाव्या नंबरच्या खुर्चीवरती बसलाय जरी बी इथून उठून या स्थानावरती गेला आणि ए उठून या स्थानावरती आला नाही तरी बाळांनो खुर्च्या तर तेवढ्याच असणार आहेत ना फक्त ए या खुर्चीवरनं आहे आणि या खुर्चीवरती आलाय मग नीट बघा या खुर्चीचा बघितला तर उजव्या बाजूने क्रमांक आहे दहावा आणि याच खुर्चीवरती नंतर ए येऊन बसला तर तो डाव्या बाजूनं अठराव्या क्रमांकावर येतोय मग आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे कोणत्याही एका गोष्टीचा उजव्या बाजूकडून आणि डाव्या बाजूकडून नंबर माहीत असेल तर आपण एकून कसं काढतो तर उजव्या बाजूनं कितवा क्रमांक आहे अठरा अधिक डाव्या बाजूनं कितवा क्रमांक आहे दहावा याच्यातून वजा काय करतो आपण एक करतो मग इथं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे व्यक्तींनी जागा बघितल्या व्यक्तींनी जागा बदललेल्या आहेत त्यांच्या स्थान जे काय आहे ते स्थान कुठंही गेलेलं नाही आहे मग आपण हा एक वजा का केला तर इकडून मोजताना सुद्धा हे स्थान मोजलं इकडून मोजताना सुद्धा हे स्थान मोजलं म्हणून आपण वजा काय केला एक केला अठरामध्ये दहा मिळवले तरी येथील अठ्ठावीस आणि अठ्ठावीसमधून एक वजा केला तर किती येतील सत्तावीस म्हणजे याच्यामध्ये एकूण सत्तावीस व्यक्ती बसलेले आहेत बरोबर एकूण सत्तावीस आहेत म्हणून सत्तावीसला लगेच टेक करायचं नाही कारण आपल्याला ए आणि बी खेरीज म्हणजे ए आणि बी सोडून मग ए आणि बी दोन व्यक्ती आहेत मग मा मला याच्यातून दोन व्यक्ती काय करावे लागतील वजा कराव्या लागतील म्हणजे किती ऑप्शन येईल पंचवीस हे उत्तर येईल नाही म्हणजे ए बी ला सोडून किती व्यक्ती आहेत पंचवीस व्यक्ती आणि कोणता ऑप्शन आपल्या बरोबर असणार आहे तिसरा ऑप्शन तर आता पुढचा प्रश्न पाहूया पहा पुढचा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे पझल्स वरती आलेला प्रश्न आहे आणि खूप सोपी पझल होती हे आपल्याला बघा आपण आता सॉल्व्ह करूया मग आता सॉल्व्ह करताना त्यांनी काय काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण काय दिले बघा राम आणि श्याम हॉकी व व्हॉलीबॉलमध्ये चांगले आहेत मग आपल्याला काय काय माहिती आहे बघा मा मा राम आहे म्हणजे आपण अशा व्यक्ती लिहूया आणि अशी खेळांची नावं लिहूया दुसरी गोष्ट कोण कोण आहे श्याम आहे अजून जर पुढं व्यक्ती वाचल्या तर बघा इथं सचिन पण दिसतोय म्हणजे सचिन आहे राम तर झालेला आहे लिहून आपला गौरव श्याम त्यातला श्याम लिहिला आहे म्हणजे काय राहिला असणार आहे गौरव राहिला असणार आहे आणि पुढं काय राहिलं आहे अजून सचिन गौरव सागर सचिन झाला गौरव झाला काय राहिला असणार आहे अजून मग सागर पाच व्यक्ती दिलेल्या आहेत आपल्याला खेळ कोणते कोणते दिलेत बघा हॉकी व्हॉलीबॉल मग आपण सुरुवातीला लिहून घेऊया की, की हॉकी हा एक खेळ आहे व्हॉलीबॉल हा एक खेळ आहे अजून काय काय दिलेलं आहे त्यांनी हॉकी दिलेला आहे पुन्हा बेसबॉल दिलेला आहे म्हणजे इथं आपण मानूया की इथं काय असेल बेसबॉल असेल ठीक आहे मी शॉर्टकट लिहितो आहे थोडेसे म्हणजे आपला पटकन प्रश्न सोडवून होईल आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा सोड सोडवताना काय करायचं थोडासा शॉर्टकट्स वापरायचे ठीक आहे म्हणजे या प्रकारचे शॉर्ट्समध्ये लिहायचे आणि शेवटचा खेळ कोणता आहे तुम्ही बघितला तर फुटबॉल आहे म्हणजे पाच व्यक्ती आहेत पाच खेळ दिलेले आहेत याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर राम आणि श्याम जो काय त्याला हॉकी आणि व्हॉलीबॉल आहे म्हणजे राम आणि श्याम याला हॉकी पण आवडते आणि आवडतो आवडतोय बरोबर पुढं काय सांगितलं आहे सचिन आणि राम सचिन आणि राम ह्या दोघांना हॉकी आणि बेसबॉल बरं या दोघांना हॉकी तर आवडते त्यातल्या सचिनच्या हॉकीला टिक करायचं आहे कारण रामचं तर टिक केलेलं आहे आणि काय आवडतंय बेसबॉल म्हणजे राम आणि सचिनला बेसबॉल सुद्धा आवडतंय बरोबर पुढं काय दिलं आहे गौरव आणि श्याम यांना व्हॉलीबॉल आणि क्रिकेट आता गौरव आणि श्याम यांना व्हॉलीबॉल त्यातलं श्यामचं तर व्हॉलीबॉलला टिक केलं गौरवला व्हॉलीबॉल आणि काय आवडतंय क्रिकेट मग हा क्रिकेट आवडतं ह्याला आणि याला पण काय आवडतंय क्रिकेट आवडतंय शेवटी काय सांगितलं सचिन गौरव आणि सागर यांना बेसबॉल मग सचिन गौरव आणि सागर या तिघांना बेसबॉल बघा याला तर बेसबॉलला केलेलं आहे याला पण बेसबॉलला केलं पाहिजे याला पण बेसबॉलला केलं पाहिजे अजून काय आवडतंय क्रिकेट आवडते या तिघांना क्रिकेट आवडते त्यातलं आता इथं क्रिकेट याला, केले याला क्रिकेट आ... तर केलेलं आहे याला पण क्रिकेट आवडतंय आणि शेवटी ठीक आहे आपल्याकडून थोडंसं काय मिस्टेक झाली आहे तर इथं आपण वाक्य ऐवजी आपण चुकून इथं गेलो तर सचिन गौरव आणि सागरला बेसबॉल व फुटबॉलमध्ये चांगला आहे सांगितलं ऐक नाही मग सचिन गौरव आणि सागर बेसबॉल मग सचिन गौरव आणि सागर तर बेसबॉलला तर केलेलं आहे आपण आणि शेवटी फक्त फुटबॉल होतं म्हणजे सचिनला क्रिकेट नव्हतं आवडत आणि सागरला पण क्रिकेट नव्हतं आवडत की नाही गौरवला तर क्रिकेट आवडतंय त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे म्हणजे हे जे दोन आहेत ते आपल्याकडून चुकून झालेले आहेत म्हणजे हे नसणार आहे इथं मग याच्याऐवजी काय या सांगितलंय त्यांनी तर ह्यांना फुटबॉल आवडते म्हणजे याला फुटबॉल आवडते याला फुटबॉल आवडते आणि याला पण फुटबॉल आवडते ही थोडीशी मिस्टेक आपल्याकडून झाली होती फक्त इथला पॉईंट तुम्ही थोडासा लक्षात घ्या की हा इथं नाही आहे म्हणून मग आपल्याला जो काय प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे तर बेसबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल मग बघितलं तर बेसबॉल व्हॉलीबॉल क्रिकेट आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे म्हणजे हॉकी नसलेला प्लेअर या तिघांना तर हॉकी आवडते म्हणजे हे तिघं तर डाग्यावरती कॅन्सल झाले आपले गौरव आणि सागरमध्ये बघितलं तर आपण गौरवला व्हॉलीबॉल आहे बेसबॉल आहे क्रिकेट आवडते आणि फुटबॉल पण आवडते आणि ह्याच चार खेळांमध्ये कोण चांगला आहे विचारलंय मग ह्या चार खेळांमध्ये नक्कीच कोण चांगला आहे गौरव चांगला आहे आणि आपला कोणता ऑप्शन बरोबर असणार आहे तिसरा ऑप्शन बरोबर असणार आहे तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया पहा पुढचा प्रश्न देखील खूप सोपं आहे कशावरती आला होता तर सांकेतिक भाषा याच्यावरती प्रश्न आला होता तर तुम्हाला समजावं याच्यासाठी मी हा टेबल ऑलरेडी ड्रॉ करून घेतलाय तुम्हाला एक्झाम मध्ये काय करायचंय जर या प्रकारचा प्रश्न आला म्हणजे कोणता सांकेतिक भाषा अक्षरमाला याच्यावरती जर प्रश्न आले तर हा टेबल तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे किंवा तुमच्या जर लक्षात राहत असेल की कोणत्या संख्येला कोणता नंबर आहे त्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जसं राहील तसं लिहा लक्षात ठेवा किंवा तिथं जाऊन ड्रॉ करा ठीक आहे मग आता जर बघितलं तर कमलला त्यांनी असा काहीतरी संकेत मानलेला आहे पण तुम्ही नीट बघितलं तर इथं के तर इथं सोळा मग केच्या अपोजिट अक्षराचा नंबर सोळा आहे एचा अंक असतो एक पण अपोजिट आहे सव्वीस बघा बघू एला सव्वीस लिहिलं आहे एम एमचा अंक असतो तेरा पण त्याच्या अपोजिट आहे चौदा मग एक नाही चौदा म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय केलंय ज्या अक्षराचा नंबर आहे त्याच्या उलट साइडचा म्हणजे त्याच्या अपोजिट साईडचा नंबर लिहिलाय मग आपल्याला काय फाइंड आऊट करायचंय नो फाइंड आऊट करायचंय मग यन यनचा नंबर असतो चौदा पण त्याच्या अपोजिट साईडचा नंबर आहे तेरा म्हणजे मला इथं तेरा लिहिला पाहिजे ओ ओचा नंबर असतो पंधरा पण त्याच्या अपोजिट साईडचा नंबर असतो बारा म्हणजे नोसाठीचा संकेत काय असला पाहिजे तेरा बारा आणि कोणता ऑप्शन आपला बरोबर असणार आहे पहिला ऑप्शन बरोबर असणार आहे तर आता पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न तुम्ही बघितला तर नाते संबंधावरती प्रश्न आलेला आहे आणि प्रश्न खूप सोपा आहे याच प्रकारचा एक प्रश्न आपण आधी सुद्धा सोडवलेला आहे म्हणजे दोन हजार एकोणीस सालचा जो काही राज्यसेवेचा पेपर झाला होता नाही त्याच्यामध्ये सुद्धा सेम याच टाईपचा प्रश्न आला होता की तुम्हाला सिम्बॉल्सला काहीतरी म्हणलंय ते सांगितलंय म्हणजे इथं तुम्ही बघितलं तर हे जे काय डॉलरचं चिन्ह आहे ते डॉलरचं चिन्ह म्हणजे काय सांगितलंय त्यांनी वडील सांगितलेलं आहे बरं पुढं हॅशचं जे काही चिन्ह आहे त्याचा अर्थ काय आहे त्यांनी बहीण सांगितलेलं आहे स्टारचं चिन्ह बघितलं तर या स्टारच्या चिन्हाला त्यांनी काय सांगितलेलं आहे मुलगी सांगितलेलं आहे ॲट द रेटचं साईन बघितलं तर या ॲट द रेटच्या साईनला त्यांनी काय सांगितलेलं आहे भाऊ सांगितलेला आहे आणि याच्यानुसार आर टी आणि एम ही काय पाहिजेत आपल्याला भावंड पाहिजेत मग या प्रकारचा क्वेश्चन आपण राज्यसेवा दोन हजार एकोणीसच्या पेपरमध्ये सुद्धा बघितलेला आहे त्यां ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या मग आता बघा इथं जर बघितलं तर आर टी एम मध्ये पाहिजे आर ॲट द रेट टी मग आर ॲट द रेट टी म्हणजे आर टी तर भाऊ झाले पण टी स्टार एम स्टार म्हणजे काय मुलगी म्हणजे टी ही एमची मुलगी झाली म्हणजे ही एम ही हिची काय झाली आई झाली पहिला प्रश्न तर नाही कारण मग तर भावंडे झाली नाहीत ना याच्या पद्धतीनं मग आता दुसरं ऑप्शन बघूया पहा दुसऱ्या ऑप्शनमध्ये आर डॉलर टी मग इथं तर झालं आर हे टीचे वडील झाले आपण ऑप्शन जागेवरती कॅन्सल झाला कारण जर आर वडील असतील तर ही भावंडे असू शकतात का नसणार आहेत पुढं बघूया पुढं जर बघितलं तर आता चौथ्या ऑप्शनमध्ये बघा आर ॲट द रेट टी बरं ॲट द रेट म्हणजे भाऊ म्हणजे हे दोघं तर भाऊ झाले टी हॅश एम बर हॅश म्हणजे बहीण म्हणजे टी हॅश बहीण म्हणजे टी ही एम ची बहीण झाली मग याच्यानुसार हे तिघं सुद्धा काय झाले एकमेकांची भावंड झाले म्हणजे आपला चौथा ऑप्शन काय असणार आहे बरोबर असणार आहे तर आता पुढचा प्रश्न पाहूया पहा पुढचा प्रश्न जर तुम्ही बघितला तर हा प्रश्न नॉन वर्बलचा आहे बरोबर नाही मग नॉन वर्बल बदला कुठला प्रश्न आपल्याला पडलेला आहे तर जी काय कागद दिलेला आहे त्या कागदाची आपल्याला घडी घातल्यानंतर कोणत्या प्रकारची आकृती दिसेल हा आपल्याला विचारलाय हा प्रकारचा प्रश्न सोडवताना सगळा प्रश्न सोडवायचा नाही आहे बघा मी तुम्हाला शिकवतो कसा सोडवायचा त्या पद्धतीनं परीक्षेत विचार करायचा आता साधा विचार करा मी जर या कागदाची घडी जर मी याच्यावरती घातली तर बघा हा जो काय आहे ना नाही तो भाग इथं येईल आणि हा भाग असा येणार आहे मग तुम्हाला ही आकृती कशासारखी दिसते स्टारसारखी दिसते का नाही मग जर तुम्ही बघितलं तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये तर स्टार नाही हा ऑप्शन कॅन्सल चौथ्या ऑप्शनमध्ये पण स्टार नाही हा ऑप्शन पण काय झाला कॅन्सल मग दोनच ऑप्शन शिल्लक राहिले एक तर हा किंवा हा असणार मग ह्या दोन आकृत्यांमध्ये तुम्ही नीट बघा स्टार स्टार आहे त्याच पोझिशनला आहे सारखा आहे हायर पण वरच्या दिशेला आहे हायर पण वरच्या दिशेला आहे हायररो खालच्या दिशेला आहे हायर पण खालच्या दिशेला सेम पोझिशन्सला आहेत हा पण आपण बघितला तर इथंच आहे आणि हा पण आकृती जर बघितली तर इथंच आहे म्हणजे या दोन आकृत्यात सगळ्या गोष्टी सारख्या आहेत काय राहिलेलं आहे फक्त वेगळं तर हा जो काय बाब दिलायत नाही तो बाण फक्त त्यांनी वेगवेगळ्या दिशेनं काढलेला आहे मग फक्त तुम्हाला काय बघायचं आहे तर या बाणाची पोझिशन बघायची आहे साधा सोपा विचार करायचा आहे इथं बरं इथं त्यांनी एक्स दिला होता म्हणजे इथून मला घडी घालायला सुरुवात करायची मग ही घडी जर मी याच्यावरती घातली तर मी विचार यांचा कुणाचाच नाही मला फक्त याचा विचार करायचा आहे बरं ही घडी याच्यावर घातली तर तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल की हा एरो याच साईडला येणार आहे आणि हा एरो याच साईडला दिलेला आहे जिथं एक्स दिलेला असतो तिथून घडी घालायला सुरुवात करायची असते आपल्याला ठीक आहे ही जर आपण याच्यावरती पलटली तर नीट विचार करा हा असा एरो आहे तो थोडासा चेंज होणार आहे आणि जर तीच घडी पुन्हा मी याच्यावरती घातली तर त्याच्यानुसार काय होईल बघा बाळांनो हा जो काय आरो एक नाही तो नक्कीच या दिशेचा आयरो आहे ना म्हणजे हा जो काय आरो आहे तो या दिशेला एक नाही उजव्या साईडला हा जर बघितला तर तुम्ही हा डाव्या साईडनं चाललेला आहे की नाही म्हणजे ही सुद्धा आकृती चुकीची असणार आहे म्हणजे योग्य आकृती तुम्ही जर बघितली तर मी ह्याला घडी घालत गेलो तर तो ॲरो नक्कीच यापेक्षा असा तयार होणार आहे आणि मग आपला असा ॲरो असलेला एकच ऑप्शन आहे एवढं तर लक्षात आलं पाहिजे की हे जर तुम्ही बघितलं तर हे उजव्या साईडचं आहे इकडं बघितलं तर तुम्ही हे डाव्या साईडला गेलेलं आहे म्हणजे हीच आकृती आपली काय असणार आहे नक्की बरोबर असणार आहे मग या प्रकारचे प्रश्न आले की तर सोडवताना फक्त काय करायचं सारख्या गोष्टी कुठं दिसत आहेत ते बघायचं नको असलेल्या गोष्टीचे ऑप्शन कॅन्सल करून टाकायचे मग या तुम्ही सोडवलं तर हा प्रश्न तुमचा नक्कीच लवकर सुटेल पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न सुद्धा नॉन वर्बल वरतीच आलेला आहे फक्त नॉन वर्बल मध्ये त्यांनी आकृती पूर्ण करा म्हणजे ही आकृती आहे एक ठिकाणी हा जो काही प्रश्नचिन्ह एक ना या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी याच्यातली कोणती आकृती येईल ते आपल्याला विचारलेलं आहे तर आता साधी गोष्ट लक्षात घ्या एवढं तर कळालंय हे डॉट 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 पुढेच येणार आहे बरोबर मग ही रेष आता आपण या आकृतीत जर तुम्ही बघितलं तर कॅन्सलेशनचेच ऑप्शन आपण वापरणार आहे सगळे बघा ही आकृती इथं बघायचा कारण मी काय करणार आहे याच्या पुढच्या पार्ट याच्या पुढच्या पार्टचा या आधी विचार करणार आहे हा असाय बरं इथं पण असाय हा हाफ सर्कल इथला आहे हाफ सर्कल आहे हे पण आहे हे पण आहे पण ही रेश याच्यामध्ये कुठं आहे का नाही आहे पहिला ऑप्शन काय झाला लगेच कॅन्सल दुसऱ्या ऑप्शनचा विचार करूया दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला अशी आकृती इथं आहे का नाही ना दिसत कारण ही रेश अशी नाही आहे दुसरा ऑप्शन पण काय झाला जागेवरती कॅन्सल झाला तिसऱ्या ऑप्शनचा आपण आता काय करूया विचार करूया तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा तिसरा चौथा ऑप्शन तुम्हाला बऱ्यापैकी सारखा दिसत असेल पण ह्याच्यामध्ये एक डिफरन्स आहे हे या साईडला आहे हे या साईडला आहे म्हणजे ह्या दोन्हीतलाच कुठला एक ऑप्शन आहे कारण बाकीचे सगळे आकृती सारखी आहे मग या दोन्हीतलाच कुठला तरी एक ऑप्शन आहे फक्त कोणता असला पाहिजे तो विचार करा इथं बघा की असा बांधता यर होतोय ना मग हा एरो इकडं असेल तर मला इकडं खालच्या साईडला जाणारा म्हणजे इकडं खालच्या साईडला जाणारा एरो पाहिजे ना म्हणजे माझा तिसरा ऑप्शन काय असणार आहे बरोबर असणार आहे थे? थे तर आता पुढचा प्रश्न पाहूया पहा पुढचा प्रश्न खूप सोपा आहे इथं आपल्याला काय करायचंय प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ते निवडायचं आहे आपल्याला मग आपण अंकांबद्दल बघितलं तर नीट बघा इथं चार आहे इथं दोन आहे तर इथं काय आहे सहा म्हणजे त्यांनी चार आणि दोन तयार करून सहा तयार आहे म्हणजे हा पहिला आणि हा तिसरा आणि हा दुसरा कॉलम पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम सी वन सी टू आणि सी थ्री म्हणजे सी वन मध्ये सी थ्री मिळवला तर सी टू मिळतोय बरं पण ही स्ट्रिक सगळीकडे लागू झाली पाहिजे ना मग इथं सहा आहे मग सहामध्ये सात मिळवले तर तेरा येतात बरं इथली ट्रिक इथं पण लागते मग आता इथं पण लागले पाहिजे मग हा सी वन आहे आठ याच्यामध्ये मला काय मिळवलं तर उत्तर माझं दहा तयार होईल नाही सी वन म्हणजे आठ सी टू म्हणजे दहा मला इथं काय तरी मिळवलं पाहिजे मग काय मिळवलं तर उत्तर दहा येईल तर आठमध्ये दोन मिळवलं तर म्हणजे दोन हे तर माझं इथलं फिक्स झालं म्हणजे इथं किती आहे दोन मग तिसरा ऑप्शन कॅन्सल चौथं ऑप्शन कॅन्सल म्हणजे हेच असणार आहे मग आता याच्यामध्ये पण जर आपण बघितलं तर ए नंतर सी प्लस टू केल्यावरती येतात ना म्हणजे बी आणि सी सीमध्ये दोन मिळवले तरी येतात डी आणि ही बरं पीमध्ये पण दोन मिळवले ते पी क्यू मग आर येतो आरमध्ये पण दोन मिळवले ते पी आर एस टी येतो मग आता शेवटी काय राहिलं बघा एनमध्ये दोन मिळवले तर येणारे पी एन ओ पी आणि पी मध्ये जर मी दोन मिळवले तर पी क्यू आणि इथं काय आला पाहिजे आर आला पाहिजे म्हणजे आपला ऑप्शन काय असणार आहे टू आर असणार आहे तर आता पहा शेवटचा प्रश्न बघूया म्हणजे या पेपरमध्ये बुद्धिमत्तेचा हा शेवटचा प्रश्न आला होता कशावरती आला होता तर आकृत्यांवरती आपल्याला आला होता विधान दिले त्याच्यावरून निष्कर्ष ओळखायचे आपल्याला मग विधान काय काही झाडे फांद्या आहेत बर काही झाडे फांद्या आहेत मग काही असेल तर आपण दोन आकृत्या कशा जोडतो पार्शली जोडतो एकमेकात थोडंसं मिक्स करायचं काही झाडे म्हणलंय मग हे काय मानूया आपण झाडे मानूया काय दिलेले आहेत फांद्या दिलेल्या आहेत काय मानूया आपण फांद्या मानूया पुढं काय सर्व फांद्या टोप्या आहेत ह्या सर्व फांद्या टोप्या आहेत ना मग याच्यावरून टोप्याचा गोल आला पाहिजे बरोबर नाही म्हणजे हा गोल टोप्यांचा असा येईल आणि हे काय असणार आहेत आपल्या टोप्या असणार आहेत मग विधानांवरून तर आपण आकृती काढली आता त्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष ठरवायचा आहे बघा काही झाडे टोप्या आहेत ना काही भाग टोप्यांमध्ये पहिला निष्कर्ष बरोबर काही टोप्या झाडे आहेत बरं आता काही टोप्या झाडे आहेत दुसरा निष्कर्ष पण बरोबर सर्व टोप्या फांद्या आहेत आता सर्व टोप्या फांद्या नाही आहेत ना सर्व फांद्या ह्या टोप्या आहेत म्हणजे हे काय चुकीचं आहे सर्व फांद्या टोप्या आहेत बरं इथं तर त्यांनी हेच आहे तसं इथं दिलेलं आहे म्हणजे हे तर बरोबरच असणार आहे मग काय काय बरोबर आहे ए बी आणि डी हे बरोबर आहे मग कोणता पर्यायामधला पहिला ऑप्शन बघितला तर ते दिलेलं आहे ए बी आणि डी बरोबर आहे तर मग आता आपण आजच्या पार्टमध्ये काय केलेलं आहे तर राज्यसेवा दोन हजार अठराचा सीसॅटचा जो काय पार्ट आहे त्यातला बुद्धिमत्तेचा पण आपण संपूर्ण स्पष्टीकरण घेतलेलं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं अंकगणिताचं संपूर्ण स्पष्टीकरण तर घेतलेलंच होतं म्हणजे एकंदरीत आपण काय केलंय दोन हजार अठरा साली जो काही राज्यसेवेचा पेपर झाला होता का नाही त्यातला सिसॅटचा संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण तर मी दिलेलं आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला एखादा डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि आपण जे व्हिडिओज तुमच्यासाठी बनवतोय ते व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत तुम्हाला समजतायत की नाही समजत हे देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज समजत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओजला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा त्यांना देखील चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका म्हणजे ज्या ज्यावेळी मी व्हिडिओज अपलोड करेन त्या त्यावेळी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत जाईल Thank you friends.